मित्रांनो, पावसाळा सुरू आहे. पावसाळा संपला रे संपला की येईल हिवाळा. लक्षात ठेवा, हिवाळा आला की प्रत्येकाची गडबड चालू असते. एखादं मॉइश्चरायझर शोधायचं, कारण का माहितीये का, प्रत्येकाला स्किन खूप काळजीची असते आणि अगदी उन्हाळा असेल तर आपण काही ना काही त्या स्क्रीनला लावतच असतो. मित्रांनो, हे का सांगतो तुम्हाला, कारण प्रत्येक वेळी आपल्याला काही ना काहीतरी आपल्या बॉडीची रिक्वायरमेंट असते वेगवेगळी. जसं आम्ही तुम्हाला याच्या आधी सांगितलं की आपल्या पोर्टफोलिओला पण आपण असं काही ना काही वेगळं पाहिजे, आणि आम्ही असा एक प्रोडक्ट शोधून काढलेला आहे की जो हे पण काय असे प्रोडक्ट्स डे टू डे लाईफमध्ये वापरतो, त्यांच्या बॅकएंडला काम करतो याच्यामध्ये. कारण हे सापडलं कसं तुम्हाला माहिती आहे का, आपण म्हणतो की कोलंबसने भारताचा शोध लावला, पण लक्षात ठेवा तो घरामधून बाहेर पडला म्हणून शोध लागला, तो घरातच झोपला असता बसला असता लागला नसता. तुम्ही आम्हाला रिक्वेस्ट करताना की प्रत्येक वेळी आम्हाला वेगवेगळे कंटेंट, वेगवेगळे टॉपिक, वेगळ्या सेक्टरची माहिती नेहमी देत जा, आम्ही असं सगळं शोधत असतो. आणि हे सगळं करत असताना माझा जो स्कॅनर आहे ना, त्याने मला एक स्टॉक शोधून काढला. ओके, याच्यामध्ये होती ब्रेकआउटची तयारी, असं तो खूप सारे स्टॉक देतो, पण शेवटी तो 10 स्टॉक 50 स्टॉक दाखवेल. आपलं काम आहे त्याच्यावर रिसर्च करणे, आणि आम्ही या कंपनीस थोडं रिसर्च केला की नक्की हा स्टॉक तर एका मल्टी ब्रेकआउटमध्ये आहे, पण ॲक्च्युली कंपनीमध्ये तेवढा दमदार आहे का बाबा, हे सगळं आम्ही याच्यामध्ये शोधायचं काम केलं. आणि महत्त्वाची गोष्ट काय, हा व्हिडिओ कोणासाठी आहे की ज्यांनाही डिटेलमध्ये शिकायची सवय आहे ह्या अशा सगळ्यांसाठी हा व्हिडिओ अगदी डिटेलमध्ये, कारण शेवटपर्यंत तुम्हाला खूप सारे इन्साइट्स याच्यामध्ये मिळत राहतील. तुम्ही काही टिप्स वगैरे शोधा आला असेल ना, तिथे काय भेटणार नाहीये, कारण मी कुठल्याही खरेदी विक्रीचा सल्लाच देणार नाहीये. पण तुमच्या पोर्टफोलिओमधल्या स्टॉकमध्ये काय असावं, जे मी तुम्हाला आधी पण सांगतो की तुमचा प्रोडक्ट जो आहे, स्टॉक आहे तुमच्याकडे, त्याचे काय प्रोडक्ट्स आहेत, ते प्रत्येकाला माहीत पाहिजे. आणि आज आपण त्याच्यावर चर्चा करणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खमकराज एका स्पेशल टॉपिक तुमच्याशी चर्चा करतो. तत्पूर्वी अजून पण तुम्ही आपला टेलिग्राम फॉलो नसेल केला तर क्विकली फॉलो करा, ज्याची लिंक खाली दिलेली आहे त्याच्यावरच जाऊन फॉलो करायचं आहे, कारण तिथे अशा बऱ्याच अजून गोष्टी आपल्या युट्यूबसोबत तिथे देत असतो. आणि महत्त्वाची गोष्ट, युट्यूबला पण सबस्क्राईब करा जर तुम्ही नवीन असाल तर. मित्रांनो, आज आपण माहिती घेणार आहोत एका स्पेशल स्टॉक विषयी, ज्याचं नाव आहे कोठारी केमिकल्स. लक्षात ठेवा, कोठारी पेट्रोकेम ही कंपनी जी ही काय करते, ही कंपनी ऍक्च्युली आता आपण बघतोय की एका चांगल्या ब्रेकआउटच्या तयारीत आहे, पण नुसतं स्टॉक बघून कधीच काय होत नसतं. याच्यामध्ये आपल्याला थोडं फंडामेंटल जाणून घेणं गरजेचं आहे, कंपनीचा थोडं अभ्यास करणं गरजेचं आहे, कारण कुठलीही गोष्ट का घ्यावी ही कळेल. महत्वाची गोष्ट याच्यामध्ये मी सांगेल की कंपनीची माहिती काय आहे. थोडक्यामध्ये जर आपण पाहायला गेलो याच्यामध्ये तर कोठारी पेट्रोकेमिकल ही एक एचसी कोठारी ग्रुपची एक कंपनी, याच्यामध्ये लक्षात ठेवा एक फेमस ग्रुप आहे. याच्यामध्ये इंडियामधला सगळ्यात मोठा लार्ज मॅन्युफॅक्चर आहे तो, कशामधला, क्वालिटी लो टू मेल्ट मॉलिक्युलर वेटेड पॉली आयसोब्युटिलिन. लक्षात ठेवा, पॉली आयसोब्युटिलिनचा हा प्रोडक्शन करतो. आता जे थोडं केमिकल बॅकग्राऊंडचे त्यांना पटकन कळेल, ज्यांचं बॅकग्राऊंड नाही काळजी करू नका, आपल्याला काही तयार करायचं नाही, आपल्याला फक्त माहिती घ्यायची आहे. आणि ते पण 1990 पासून करतोय, म्हणजे चांगला इतिहास पण आहे याच्यामध्ये. ओके, आता याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर कंपनी आत्ताच्या कंडिशनला मार्केट लीडर ह्या पॉली आयसोब्युटिलिनच्या वेगवेगळ्या ग्रेड्समध्ये. आणि महत्त्वाची गोष्ट काय, हे त्याच्याबरोबरच काय काय करतं, कुठल्या कुठल्या कॅटेगरीमध्ये, तर लुब्रिकंट्स, डिस्पेरेंट्स, फ्युल ॲडिटिव्स, ग्रीस, ॲडहेसिव्स, सिलंट, रबर मॅन्युफॅक्चरिंग, पर्सनल केअर, ओके, मास्टर बॅच कंपाउंडिंग अँड पीव्हीसी पाईप अँड फिटिंग्स मध्ये. ऍक्च्युली काय होतं, हे सगळे याच्यामध्ये प्रोडक्ट्स लागतात, ते याच्यामध्ये प्रोड्यूस केले जातात. मग कुठे कुठे, चेन्नई, मनाली आणि मुंबई अशा 3 ठिकाणी यांचं मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं. ओके, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय, कोठारी पेट्रोकेमिकल्स ही जवळपास 20 देशांमध्ये तिचे काही क्लायंट्स आहेत, म्हणून आम्हाला थोडं जास्त याच्यावर फोकस करावं वाटलं. म्हणून म्हणतो ना, स्कॅनर आपल्याला शोधून देणार आहे. आता स्कॅनर कुठे असतो काय असतो थोड्या वेळात सांगेल मी तुम्हाला याच्यामध्ये. ओके, यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट की कंपनीचं आपण बघूया की हे जो प्रोडक्ट आहे पॉली आयसोब्युटिलिन तो ॲक्च्युली काय आहे, हे थोडं समजून घ्या. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की थंडी आली की वॅसलिनची गरज पडते, ते तुम्हाला क्लिअर होईल ना की असं का बोललं होतं याच्यामध्ये, कारण हा थोडा असा प्रोडक्ट आहे की डायरेक्ट तुम्हाला कधी पाहायला नाही मिळत. कारण बरेच असे प्रोडक्ट असतात की जे एखाद्या कंपनीचं रॉ मटेरियल असू शकतं, आणि पॉली आयसोब्युटिलिन हा एक रॉ मटेरियल एका प्रोडक्टचा. मग कुठे कुठे वापरला जातो, बरं, तर हा एक थिक अँड नॉन ड्राईंग लिक्विड पॉलिमर आहे दॅट वर्क्स वेल इन वाईड रेंज ऑफ ऑर्गॅनिक पार्ट्स. म्हणजे जसं की मॉइश्चरायझिंग लोशन्स, वेगवेगळ्या प्रकारचे मॉइश्चरायझर्स असतात त्याच्यामध्ये हा वापरला जातो. ओके, इम्प्रूव्ह परफॉर्मन्स व्हरायटी ऑफ सेक्टर, वेगवेगळ्या याच्यामध्ये तो वापरला जातो आणि ह्याच्यामध्ये तो ट्रान्सपोर्ट केला जातो प्रत्येक कंपनीमध्ये. आता
यानंतरनं पुढची महत्त्वाची गोष्ट प्रोडक्शन फॅकल्टीविषयी थोडी माहिती आपण घेऊया. ओके, प्रोडक्शन फॅसिलिटी कंपनीच्या कुठे कुठे, तर यामध्ये जर आपण पाहायला गेलो PIB पॉलीआयसोब्युटिलिन मॅन्युफॅक्चरिंग युनिट इन मनाली अँड चेन्नई, ह्या दोन ठिकाणी यांचं मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं. त्यातल्या त्यात जर पाहायला गेलं प्रोडक्शन कॅपॅसिटी किती आहे समजून घ्या. ओके, कारण ह्यांची सध्याच्या कंडिशनला 36,000 tons पर अँडमची कॅपॅसिटी आहे, जी कंपनीला लवकरच 48,000 metric tons वर घेऊन जायची आहे. म्हणजे कंपनी चांगल्या ह्याच्यामध्ये प्लॅन करते. ओके, त्यानंतर सर्टिफिकेशन आहेत, ISO वगैरे कंपनीने बऱ्याच ठिकाणी हे केलेले, काय केलेले, सर्टिफाय केलेले याच्यामध्ये. त्यानंतर जर पाहायला गेलं असेल तर कस्टमर बेस कुठे कुठे, सप्लायज टू फूड पॅकिंग इंडस्ट्री, मोस्टली फूड पॅकिंग इंडस्ट्रीला ह्यांचे प्रोडक्ट जास्त लागतात, आणि अशा पद्धतीने आपण जो आधी बघितला तस त्यांचा प्रोडक्ट आहे याच्यामध्ये. ओके, आता यानंतर थोडं आपण पुढे जाऊया, अजून काही स्टेप्स आहेत इम्पॉर्टंट याच्यामध्ये चेक करायचा प्रयत्न करूया. आता हे सगळं करत असताना प्रोडक्ट पण दाखवतो तुम्हाला, म्हणजे बऱ्याच जणांना हे पण माहीत पाहिजे की कंपनीचे प्रोडक्ट काय काय. तर काय आहे बाबा याच्यामध्ये, KVIC, ओके, 10, 20, 30 असे वेगवेगळे प्रोडक्ट आहेत, की जे एक मॉलिक्युलर प्रोडक्ट्स आहेत, लिक्विड फॉर्ममध्ये येतात नॉर्मली. ओके, जे बहुतांश आपल्याला डायरेक्ट नाहीत भेटत, पण आपण एखादा प्रोडक्ट घेतो मॉइश्चरायझर वगैरे, त्याच्यामध्ये तो इन्ग्रेडियंट असतो. ओके, साधा सिम्पल. ओके, तर याच्यामध्ये हे प्रोडक्ट्स तयार केले जातात याच्यामध्ये पॉलिमर्स. आता महत्वाची गोष्ट आहे त्याच्यानंतरची, कंपनीचं एम काय आहे आणि गोल्स काय आहेत, कारण हे ठरवेल की तू येणाऱ्या काळामध्ये काय, लंबी रेस का घोडा आहे का छोट्या रेसचा घोडा आहे तो. यामध्ये जर बघितलं तर कंपनीचं व्हिजन एक ग्लोबल लीडर बनायचं पॉली आयसोब्युटिलिनमध्ये याच्यामध्ये. ओके, त्यानंतर कंपनीचे मिशन्स खूप मोठे मोठे त्याच्यामध्ये. ओके, क्वालिटी इम्प्रूव्ह करायचं त्यांना, ॲडॅप्टिलिटी, नवनवीन टेक्नॉलॉजीजवर त्यांना फोकस करायचं आहे, इन्क्रीज प्लांट कॅपॅसिटी युटिलायझेशन, आत्ता जे 36,000 metric ton करतायत त्याच्यापेक्षा त्यांना वाढ करायची पुढच्या लेवलला जाऊन. ओके, एक्सपान्शन करायचे, नवीन नवीन टेक्नॉलॉजी PIB त्यांना वाढवायचे. ओके, क्वालिटी आणि अँटिसिपेशनवर त्यांना फोकस करायचं आहे, आणि त्यातल्या त्यात R&D त्यांचं मोठ्या प्रमाणावर काम चालू आहे, कारण R&D जेवढी स्ट्रॉंग तेवढे नवीन प्रोडक्ट्स आपल्याला बनवता येतात. यानंतर महत्वाची गोष्ट, कंपनीच्या कोअर व्हॅल्यू स्ट्रॅटेजी पण तेवढ्यात, कस्टमर सेंट्रिक कंपनीचा फोकस आहे, बिझनेस कंटिन्युटी कंपनीकडे चांगली आहे, बरोबर आहे ना, रिलायबल प्रोडक्ट आहे आणि कन्सिस्टंट कंपन्यांबरोबर त्यांचे टायप्स आहेत, आणि बऱ्याच गोष्टी असं आहे त्याच्यामध्ये, कंपनीचं कल्चर असेल, टॅलेंट फोकस आहे, कंपनी चांगली चांगली लोकच हायर करते याच्यामध्ये. ओके, म्हणजे हे काय सांगतं तर कंपनीचा एकंदरीत जो बेस आहे तो स्ट्रॉंग कंपनीने बनवलेला आहे, HC कोठारी ग्रुपची ही कंपनी. ओके, कोठारी पेट्रोकेमिकल्स. यानंतर पुढची इम्पॉर्टंट गोष्ट आपण बघूया, हे सगळं करत असताना कंपनीचा जो पुढचा महत्वाचा डेटा आहे तो काय असेल याच्यामध्ये, कंपनीचे क्लायंट्स, कारण हेच तर माल पैसा बनवून देणार आहेत कंपनीला. ओके, तर लार्ज लुब्रिकंट मेकर्स आहे, टुटील ल्यूब ऑइल आपण जो म्हणतो ते प्रोड्यूस करतो त्याच्यामध्ये, सच एज लुब्रिझॉल इंडिया लिमिटेड हा त्यांचा सगळ्यात मोठा क्लायंट आहे याच्यामध्ये, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन HPCL क्लायंट आहे कंपनीचा, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन IOC कंपनीचा क्लायंट आहे याच्यामध्ये. ओके, आणि त्यातल्या त्यात इंटरनॅशनल क्लायंट जर पाहायला गेले आपण तर इन्फिनियम सिंगापूरची ही कंपनी आहे, ती पण एक आहे ॲक्च्युली यांचा इंटरनॅशनल मोठा क्लायंट आहे याच्यामध्ये. आता तुम्ही जर बघितले सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जो आपण म्हणतो ना एक्सपोर्ट केल्यावर चांगला धंदा बनतो, तो कुठे कुठे बनतो कंपनीचा, कुठे कुठे एक्सपोर्ट करते, बेल्जियम असेल, जपान, UAE, पोर्तुगाल, ब्राझील, तैवान, चायना, टर्की, मलेशिया. ओके, जवळपास 20-21 देश त्यांच्या ह्याच्यामध्ये आहेत. ओके, बकेटमध्ये त्यांना तो पाठवतोय, आणि एक्सपोर्ट 26% बाहेरच्या देशामध्ये होतं, 74% भारतामध्ये माल खपवतीये. ओके, म्हणजे चांगली गोष्ट आहे, एक्सपोर्टचा हिस्सा जेवढा वाढेल तेवढा रिव्हेन्यू मजबूत होत जाणार आहे कंपनीचं येणाऱ्या काळामध्ये. ओके, तर ही गोष्ट पण चांगली आहे, कंपनी एक मल्टीनॅशनल कंपनी आहे असं आपण याच्यामध्ये म्हणू शकतो. यानंतर पुढची इम्पॉर्टंट गोष्ट आहे कंपनीचा रिव्हेन्यू. ओके, रिव्हेन्यू मॉडेलचा जर तुम्ही विचार करायला गेले याच्यामध्ये, पॉलीआयसोब्युटिलिन ऑफर्स टू टाइप्स ऑफ सेल्स अरेंजमेंट, कुठे 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 करतं याच्यामध्ये, तर लॉंग टर्म कॉन्ट्रॅक्ट कंपनीने बऱ्याच कंपन्यांबरोबर करून ठेवलेले आहेत. म्हणजे काय, आम्ही पुढचे 10 वर्ष तुम्हालाच माल देणार, तुम्ही आमच्याकडूनच माल घ्यायचा, असं एक ॲग्रीमेंट होतं, त्याला बोलतो आपण लॉंग टर्म कॉन्ट्रॅक्ट याच्यामध्ये. ओके, आणि हे सगळं त्याच्यामध्ये त्यांनी केलेलं आहे. त्यातल्या त्यात स्पॉट मार्केट सेल्स पण कंपनी करते. म्हणजे काय काय कंपन्यांना काय असतं बघा, मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांना थोड्या काळासाठी त्यांचं ऑलरेडी एखाद्या कंपनीबरोबर डील असतं, पण प्रोडक्शन फॅसिलिटी वाढली ना की क्विक मालाची गरज पडते, मग त्याला काय म्हणतात स्पॉट मार्केट, की जे तेवढ्या पुरतंच कॉन्ट्रॅक्ट पुरतंच मर्यादित आहे. तर अशा मार्केटमध्ये पण कंपनी ट्रेड करते, याच्यामुळे काय होतं क्विक पैसा जनरेट करता येतो, आणि ॲक्च्युली हा स्पॉट मार्केटमध्ये ना इथे जो रेट असतो ना याच्यापेक्षा इथे जास्त असतो नेहमी. ओके, त्यामुळे त्यांना त्याचा पण बेनिफिट घेता येतो, कारण रिव्हेन्यू सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, जसं तुम्हाला आम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. ओके, आता तुम्हाला पण तुमचं रिव्हेन्यू मॉडेल स्ट्रॉंग करायचं आहे, मार्केटमध्ये आहात, चांगल्या ट्रेडिंग स्ट्रॅटेजी शिकायची आहेत, बरोबर, हे सगळं करणं गरजेचं आहे. तर त्यासाठी पण तुम्ही पुण्यामध्ये जो काय येणारा सेशन आहे आपला, ओके, तो तुम्ही अटेंड करू शकता
82 80 90 90 ला कॉन्टॅक्ट करा आणि ऑगस्टच्या 24 25 26 तारखेला 3 दिवसीय कार्यशाळा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय, तर ती पण जॉईन करा. कारण काय, इथे असं कसं शोधायचं, काय शोधायचं, टेक्निकल काय, फंडामेंटल काय, फ्युचर ऑप्शन काय, हे सगळं शिकवलं जातं आणि लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेड करून पण दाखवले जातात. म्हणजे ज्यांना शिकायची इच्छा आहे, स्किल डेव्हलप करायची इच्छा आहे, त्यांच्यासाठी हा वर्कशॉप लाईफ चेंजिंग असणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. यानंतर जाऊ आपण पुढे कंपनीचं महत्वाचं. आम्ही कंपॅरिझन केलं थोडं, आपण निफ्टी बघत असतो, निफ्टी बरोबर आम्ही थोडं कंपॅरिझन करायचा प्रयत्न केला याच्यामध्ये. तर एकंदरीत मला अशी कंडिशन दिसली याच्यामध्ये की बहुतांश वेळेला निफ्टी आणि हा स्टॉक पॅरलल चालतात. म्हणजे काय, ट्रेंड फॉलोविंग आहे. म्हणजे आपल्याला काय तर ट्रेंड, जर मला वाटतंय निफ्टी 24-25 हजारावरून येणारा वर्ष काही वर्षांमध्ये 30 हजार जाईल, 40 हजार जाईल, तर आपण त्या दिशेनेच त्याला फॉलो करत राहील ट्रेंडनुसार. यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कंपनीचा काय प्रॉफिट अँड लॉस काय. बरं, लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये, 2020 साली कंपनीचा नेट प्रॉफिट फक्त 18 कोटी होता, 21 मध्ये 23 कोटी झाला आणि इयर ऑन इयर इन्क्रीज होत तो 2024 मध्ये जवळपास 64 कोटी होता. आणि मागचा जर 12 महिन्याचा विचार करायला गेला आपण तर तो जवळपास त्यांनी 67 कोटींपर्यंत नेट प्रॉफिट आणलेला आहे. म्हणजे कन्सिस्टंट तो अपवर्ड डायरेक्शनला आहे. CAGR बघा, 5 वर्षाचा 60%, 3 वर्षाचा 49%, 1 वर्षाचा 67%, तो पण मजबूत आहे. ओके, म्हणजे स्टॉक एका चांगल्या दिशेने पळतोय असं आपण याच्यामध्ये म्हणू शकतो. ओके, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट याच्यामध्ये. आता हे सगळं आपण पाहतोय तर महत्वाची गोष्ट काय की कंपनीची इतर फंडामेंटल पॅरामीटर्स काय सांगतायत ते बघूया. कंपनीचं मार्केट कॅप 1000 कोटी आहे. ओके, म्हणजे काय खूप मोठी कंपनी नाही आहे याच्यामध्ये. ओके, एक स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये येते किंवा आपण जे काय पेनी कॅप स्टॉक्स म्हणतो त्या कॅटेगरीमध्ये येते. कारण लक्षात ठेवा आजचेच पेनी कॅप उद्या लार्ज मिड कॅप किंवा स्मॉल कॅप, मिड कॅप, लार्ज कॅप आणि ब्ल्यू चिप मध्ये जाणार आहेत हळूहळू. त्याला काही वर्षांचा काळ जाणार आहे पण ते पिक करणं गरजेचं असतं. म्हणून असे पण आपण काय अभ्यास करतोय. कंपनीचं रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड 41%, ROE कंपनीचं 28%. महत्वाची गोष्ट म्हणजे 0 debt आहे, हेच पाहिजे असतं ना लोकांना याच्यामध्ये. त्यानंतर इंडस्ट्रीयल PE 19 आहे, लक्षात ठेवा 19.4% आणि ऍक्च्युअल स्टॉकचा PE 15.6 आहे. म्हणजे ऍक्च्युअली जर विचार करायला गेलं तर सध्याच्या कंडिशनला हा स्टॉक अंडर व्हॅल्यू स्टॉक आहे असं पण तुम्ही म्हणू शकता एज पर त्या पूर्ण इंडस्ट्रीचा विचार केला तर. आणि कंपनीचं EPS 11 च्या आसपास आहे, EBITDA जवळपास 10 च्या आसपास आहे याच्यामध्ये. म्हणजे एकंदरीत फंडामेंटल जे आम्हाला काय दिसलं याच्यामध्ये ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला. म्हणजे कंपनीचं फंडामेंटल ॲव्हरेजपेक्षा चांगलं आहे असं म्हणू शकतो आपण. ओके, म्हणजे ह्या कॅटेगरी तुम्हाला डिसिजन घ्यायला मदत करतील भविष्यामध्ये जे काय तुम्ही या स्टॉकचे डिसिजन घेणार त्यासाठी. ओके मित्रांनो, तर अशा पद्धतीने आज आपण अनालिसिस केलं कोठारी पेट्रोकेमिकल्स लिमिटेड बाबत. मला सांगा बरं, हा सगळा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, कोठारी पेट्रोकेमिकल्स जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये लंबी रेस का गोडा आहे का नाही, तुम्हाला काय वाटतं हे खाली कमेंट करून सांगा. आणि महत्वाची गोष्ट, तुम्ही स्वतः अभ्यास करायचा याचा, कुठलाही खरेदी विक्रीचा सल्ला नाही आहे. मी आधी पण सांगितलंय पुन्हा सांगतो, कारण काय होतं लोक डिसिजन स्वतःचा कधी घेतील जेव्हा तुम्ही स्वतः अभ्यास केला तर. आणि प्रत्येकाची कमेंट न चुकता खाली करायचे. आणि आता जर व्हिडिओ आवडला ना तर हक्काने लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ग्रुपमध्ये शेअर करायला पण विसरू नका. धन्यवाद.